भारी आज खुळा. आई काय जोडा दिसतोय बघ. आज आबा पाहिजे होत काय गे खुश झाला असत. आबा तुमच्या रिनात मोकळा झालो बर का मी. आता पुढे कस वाढवायचं ते तुमचा नातू बघेल. हा इलासा आज लईच खुश दिसतोयस. अग आई का खुश होणार नाही. हा आपला बछड्या संसाराला लागला, त्याला त्याच्या मनासारखी पोरगी मिळाली, ह्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. हा उमाबाई अव्वा वळायचं बघा. चला 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 या या लवकर या जाकी लवकर. आर्या उजव्या पायाच्या अंगठ्यानं माप ढकेल आणि ये. आज थांबा 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 माझा करवलीचा मान अजून मला मिळायचाय. मला लग्नात पण नाही उभं राहता आलं, पण माझा तो हक्क मी आता हित पूर्ण करून घेणार आहे. अगं चोरी झाली होती ना ग तुझ्या घरी, तू कशी काय आलीस? अगं झालीच असती, पण चोर चोरी करून पळून जात असताना आमच्या शेजारच्यांना सुगावा लागला. त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला, पोलीस आले आणि आमचं सगळं सामान आम्हाला जसंच्या तसं मिळालं. बरं झालं बाई, देवाची कृपा आहे बघ. अगं देव पावणारच, एखादा दिस कसा सोन्यासारखा उगवतो तसा आजचा दिस उगवलाय पाटील वाड्यात. नाहीतर अक्षरेच्या सासरची माणसं आणि गावातली माणसं म्हणाली असती सुन्याचा पायगुण म्हणून. असं कस? अग पाटलांची सून आहे ती, तिचा पायगुण चांगला असणारच आणि तिनं तो दाखवला. चला 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 आवरून गेलो लवकर. नाही 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 आर्या थांब, रोहन बाजूला हो. अग सावकाश आर्या उखाना घे. मला नाही येत अग. आणि हे बघ उखाना घेताना ज्याच्या बरोबर सात पावलं चाललीस का नाही त्याच नाव मात्र यायला पाहिजे बर का. हा मला खरच नाहीये. सगळ्या मुली आधी असंच म्हणतात ते काय नाही. आर्या तू उखाना घेतल्याशिवाय तुम्हाला मी आताच नाही येऊन देणार. सासर आहे प्रेमळ, माहेर आहे हौशी, रोहन रावांचं नाव घेते लग्नाच्या दिवशी. वा लय भारी नाद खुळा, लाखात एक हिरा शोधून आणलाय माझ्या बछड्यानं. हा बघा बघा कसा साळसूत चेहरा करून उभा येतो. रोहन खर तर भावाने करवलीला काहीतरी द्यायचं असत, मग काय देणार तुम्हाला. लागली लगच मागायला. नाही 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 आई आज पाटील वाड्यात कुणी नाराज होऊन जाणार नाही. हा ठीक आहे रोहन्या. नको बाबा मला काहीच नको. रोहन तू एवढंच कर,
आर्याला एवढं सुखात ठेव ना कि तिला माहेरची कधीच आठवण नाही आली पाहिजे. बाकी अजून मला काहीच नको. झालं का तुमचं? आता घ्या त्यांना. घर कसं सुन सुन झालंय ना. आत्तापर्यंत घरामध्ये किती लग्नाची गडबड होती. आर्या सारखी माझ्या पाठी होती. मग माझं हे कुठे आहे, मग माझं ते कुठे आहे. पण आता परकी झाली. मुली अशाच असतात, जीव लावतात आणि एक दिवस निघून जातात. देवानेही त्यांना असंच बनवलंय. ज्या घरी जातात त्यांना आपलंस करतात. पण मला एका गोष्टीचं समाधान आहे, बच्चूच्या बाबतीत हे असं होणार नाही. हो, कारण तिचं लग्न शौनकशीच होणार आहे आणि ती याच घरात राहणार. मी फ्रेश होऊन येतो. खूप दमलोय. हॅलो. मी पण फ्रेश होऊन आले. तू इथे खाली सगळे जण गप्पा मारतायत ना. तू तिथे नाहीयेस ना, म्हणून मी इथे आले. मी काय गप्पा मारणार आहे? तू गप्पा नको मारूस, फक्त मी विचारते त्या प्रश्नांची उत्तरं दे. आपण तेव्हा तू गप्प नको बसूस म्हणजे झालं. नाही म्हणजे तुझे प्रश्न कायम निरुत्तर करणारेच असतात ना. कारण माझ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडे नसतात ना शौनक, म्हणून तू निरुत्तर होतोस. म्हणजे आर्याच्या पाठवणीच्या वेळी त्या भिकाड्या मुलीच्या हातात तू काय दिलास? हा, ते तिचं पैंजण खाली पडलं होतं, मी ते बघितलं आणि तेच तिला दिलं, दुसरं काही नाहीये. बर, मी तुझ्या या गोष्टीवरती मी विश्वास ठेवते. पण मग जे माझ्यासाठी लॉकेट आणलं होतंस ते कुठे? ते दे मला, घाल माझ्या गळ्यात. काय झालं शौनक, गप्प कायस तू? ते लॉकेट मला आत्ता हवं. दिव्या लिसन, काय की आपल्याकडे लग्नासाठी बऱ्याच बॅग्स होत्या, सो त्या बॅग्स मध्ये कुठेतरी असेल, मला आता नाही सापडणार, मी पण देईन तुला शोधून, डोंट वरी. तू हुशार आहेस याचा अर्थ असा नाहीये की मी मूर्ख आहे आणि तू खोटं बोलतोयस हे मला समजत नाहीये का? हे बघ शौनक, ते लॉकेट तू तिला दिलेस कारण ते लॉकेट तू तिच्यासाठीच आणलं होतस. दिव्या चल लिसन, मी देईन ना उद्या शोधून, मी शोधीन आणि देईन तुला, डोंट वरी. शौनक हे बघ, तू खोटं. दिव्या खाली या डिनर साठी. हा आई आलो. चल आपण बोलू या विषयावरती, डोंट वरी. या विषयावरती बोलायची काहीच गरज नाही.
जर ते लॉकेट मला उद्या नाही मिळालं ना मग बघ मी काय करते ते. सर जेवायला. इला सा दर बडीशेप खा. आई बछड्याचं लगीन बाकी थाटात झालं बरं का. एकदम झाक. जेवण बी भारी होत. लय आता समजा पैशाचा खेळ आहे म्हणा. नाही तर काय काय र हा सर देशमुख काय पैशाचं झाड आणून पैसा कमवतो की काय. काय तू आई अरे दागिन कसलं भारी दिलंय समदेसनी. आता मला बांगड्या दिल्या त्याच्याबरोबर एक एवढूशी अंगठी आणि मोहनमाळ दिली असती तर लय झाक झालं असतं का. नाही आई अग मी करतो तुला मोहनमाळ. बछड्याला पोरगी चांगली मिळाली हे महत्वाचं आहे. त्याला चांगलं सांभाळेल संसार चांगला करेल. सगळ्यात भारी म्हणजे राजन सर देशमुखाची मस्ती त्याच्याच पोरीनं उतरवली. माज होता त्याला पैशाचा. लग्नात उतरला का नाही सगळा. चांगलाच. तुला सांगते दुधाना पाण्यान तुझं पाय धुताना त्याच थोबाट बघायला पाहिजे होत. जोडा हनल्यावानी थोबाट दिसत होत त्याच. तुला सांगते इलासा मला काय आनंद झालाय त्याच थोबाट बघून म्हणून सांगू. अग नुसता जोडा नाही पाण्यात भिजवलेलं कोल्हापुरी पायतन तोंडात मारल्या झाला होता चेहरा त्याचा. आता त्याला कळलं असेल इलास पाटलाला भिडायची लायकी नसेल तर त्याला नडायचं नाही. बर ते समज राहू दे. अरे तुझ्या बायकोला कसला झाकार दिलाय त्याने. तिला सांभाळता येत नाही दागिने बिगिने. मीच माझ्याकडे ठेवते काय. येते मी. इलास पाटील म्हणतात मला या असल्या सोन्या फिन्याला बाळणार नाही मी. माझा पोरगाच माझं 100 नंबरी सोनं आहे. त्यानं आज मला सोन्याचा दिस दाखवला. सोन्यासारखी सून आली घरात. आज मला समाधानानं झोप लागेल. ए सुन्या नारायण महाराज की पूजा झालेली आहे. मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. अष्टपुत्र सौभाग्यवती भव यशस्वी भा. उमेश बघ कसे चेहरे झाले दोघांचे ताटकाळ्यात. भुका लागल्या असतील ना त्यांना खायला दे काहीतरी. तुझी सगळी तयारी झाली का पुरी. अगं तुला मांडव परतणीसाठी जायचं असेल ना.
हो शौनक आला की निघू मामी. बर तिकड पुरी ही घे दूध पिऊन टाक सगळं. शौनक. अरे शौनक ये 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 अरे अरे आमच्या सुनबाईला मांडव परणीसाठी घेऊन जाण्याचा हक्क तुला आहे भावा. अरे आशीर्वाद घ्या की. अरे असू दे. अक्षरे जा पाणी घेऊन ये जा आणि शौनक सरांना प्रसाद पण दे. ओ प्लीज तुम्ही आता तरी मला शौनक सर नका ना म्हणू. माहेरची माणसं भेटल्यावर चेहरा कसा खुललाय बघा. या ना या बसा. इथे राहतेस का? ही रूम आहे तुझी. रूम कुठे म्हणा गोठा आहे. आणि अर्थातच मोलकरीण अजून कुठे राहणार ना, गोठ्यातच राहणार. त्यात तुझ्यासारखी फालतू एक गरीब मोलकरीण. हा पण मोलकरीण असून सुद्धा तुझी स्वप्न केवढी मोठी आहेत ग. तुला काय वाटतं शौनक तुझ्यासोबत लग्न करे? गुड, दॅट्स गुड. तू हा विचार सुद्धा करू नकोस कारण शौनकचं लग्न फक्त माझ्याशीच होणार. कारण माहितीये का तुला? नाही ना, मी सांगते. ते दोघं जण माझ्या डॅडच्या उपकारांच्या ओझ्याखाली आहेत आणि माझ्या आत्तूने तसं प्रॉमिस दिलंय डॅडला. आणि तसंही आत्तू तुझ्यासारख्या एका फडतूस मुलीशी तिच्या मुलाचं लग्न कधीच लावून देणार नाही. सो तू ही स्वप्न बघणं सोडून दे. आपल्याला परवा रूळ लागत. दिव्या तू तू इथून कुठून आलीस? ते त्या मुलीकडे माझं एक महत्वाचं काम होत म्हणून गेले होते. काय झालं असं काय बघताय?
हो माझी बहीण येणार आहे या घरात, मग घर नको बघायला मला. आणि मी माऊला सांगितलंय की आमच्या आर्याची नीट काळजी घ्या, म्हणून मी गेले होते तिथे. चला निघूया. आई येऊ बाबा, येते. अग कालच लगीन झालं ना तुमचं, आणि आज तू लगी त्याला एकल्याला सोडून निघालीस, आणि वरनं काय झालं म्हणून विचारतीस होय. तू माहेरी जाणार म्हणून चेहरा पडलाय त्याचा, आहे का नाही? नाही बाबा, तसं काय नाहीये. तसं काय नाही वय बर. नाही नाहीतर मी म्हणणार होतो की तू बी जा तिच्या बरोबर, पण आता तसं काय नाही म्हणणार राहू दे. नाही नाही जातो ना मी. आता पाठ सोडायची नाही एकमेकांची. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे, त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.